नमस्कार, मी स्नेहा परब किचन मध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे मालवणी पद्धतीचं बेसनचं सारण। ह्या सारणाच्या करंजा आम्ही गणेश चतुर्थीला आणि दिवाळीला हमखास करतो। जी लोक मालवणी आहेत ते हे बेसनचं सारण करतात। चला पाहूया बेसनच्या सारणाची कृती। चण्याची डाळ 1/2 किलो थोडीशी भाजून त्याचं हे असं बेसन करून घेतलेलं आहे। त्याला हे 1/2 किलो मी सुकं खोबरं घेतलंय, असं बारीक किसून घेतलेलं आहे। 1/2 किलो गूळ घेतलंय मी, चिरून घेतलंय। नंतर हे आपल्याला बेसनच्या पिठामध्ये वाटायचं आहे। काजू आणि बदामाची भरड घेतली आहे मी, तुम्ही अख्खेही घालू शकता करंजामध्ये। छोटे टीस्पून 4 मी तीळ घेतले आहेत, हेही आपल्याला भाजून घालायचे आहेत। 2 टीस्पून मी चारोळी घेतली आहे, हीही थोडी भाजायची आपल्याला। 1 चमचा खसखस घेतली आहे, भाजून घालायची आहे ही सुद्धा। वेलची आणि सुंठ जायफळ याची पूड आहे। आणि हा 1 वाटी रवा घेतला आहे, तोही आपल्याला थोडासा भाजायचा आहे। बेसन आपण भाजणार नाहीत कारण मी चण्याची डाळ भाजलेली आहे। आता हे आपण करंजा डीप फ्राय करणार, त्याच्यामध्ये बेसन नाही भाजलं तरी चालेल। फक्त या बेसनमध्ये मी गूळ वाटून दाखवणार आहे। जरासा रवा भाजून घेतो आहे, जरासाच भाजायचा आहे कारण आपण करंजा डीप फ्राय करणार, त्याच्यात तो भाजला जाईल। नुसत्या रव्याच्याही करंजा करतात, पण आम्ही मालवणी साईडला बेसनच्या पिठाच्या करंजा करतात। दिवाळी असो की गणपती असो, त्या करंजा आमच्याकडे असतातच असतात। जरासा भाजून झालेला आहे, सुकं खोबरं आपण भाजतोय। थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे, जास्त नाही। तुम्हाला सुकं खोबरं हे आपल्या घरी असेल तर किसून नाही घालायचं असेल तर तुम्ही रेडीमेड मिळतं डेसिकेटेड कोकोनट, तेही घालू शकता। चारोळी पण थोडीशी भाजून घेते। पांढरे तीळ घालत आहे, तीळ आपण परतून घेतोय। तुम्ही सफेद तीळ नाही घातले तर काळे तीळ मिळतात बाजारात, तेही घालू शकता। 1 चमचा खसखस आहे, तेही आपण वरवर असे परतून घेतोय। खसखस भाजली की ती जास्त तरतर तरतर करते, अंदाजेवर मी भाजते। थोडस गूळ घ्यायचं आहे आपल्याला, अर्ध गूळ अर्ध बेसन करून असं आहे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे आता आपल्याला वाटायचं आहे। गूळ चांगलं बेसनमध्ये वाटून गेलेलं आहे बघा। बेसनमध्ये असं गूळ वाटलं की कळणारही नाही की ह्याच्यात गुळाचा खडा आहे, गूळ वाटलेला आहे। डाळीत आपण गूळ वाटल्यामुळे डाळीच्या पिठाची वाढलेली आहे क्वांटिटी। आता आपण याच्यामध्ये रवा घालतोय, रव्यानंतर आपण सुकं खोबरं घालणार आहोत जे भाजलेलं। सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला, खसखस, चारोळी, काजू आणि बदामाची पावडर आणि शेवटला वेलची पावडर, वेलची सुंठ आणि जायफळ वाटून घेतलेली। आता हे चांगलं मिश्रण आपल्याला डवरून घ्यायचं आहे। छानसा सुगंध सुटलेला आहे। तुम्हाला जास्त गोड हवा असेल आणि गोड तुम्हाला आता वाटायला नाही जमलं तर तुम्ही जर साखरही ॲड करू शकता जास्त गोड हवा असेल तर, पण माझ्या प्रमाणाप्रमाणे हे गोड बरोबर झाले। करंजा करायच्या आधी तुम्ही खाऊन बघा तुम्हाला किती गोड हवं आहे ते। पिठामध्ये गूळ वाटल्यामुळे गूळ दिसत नाही आणि गुळाचे खडे आपल्याला मोडावेही लागत नाही। असं हे मालवणी पद्धतीचं बेसनच्या पिठाचं सारण माझं तयार झालेलं आहे। तुम्ही या दिवाळीला नक्की करून पहा मालवणी पद्धतीचं बेसनचं सारण।